राज्यात ज्या ज्या विभागामध्ये परीक्षेमध्ये घोटाळे झाले त्या घोटाळ्यामध्ये त्या त्या मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. ते जालन्यात बोलत होते. दानवे यांच्या उपस्थितीमध्ये जालन्यातील कलश सीड्सच्या सभागृहामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती उत्सवानिमित्त अटलजी ते मोदीजी सुशासनाचा प्रयास या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. उद्या इथून सोडणारी शेतकऱ्याच्या मागणीनुसार ही रेल्वे रोज नसते, मागणीनुसार असते. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी मागणी केली की आम्हाला कांदा आसामला पाठवायचा आहे. पहिल्यांदा इथला कांदा आसामला जातो आहे. 360 क्विंटल कांदा, टन कांदा उद्या रेल्वे टाकल्या जाणार आहे आणि तो आसामला पाठवला जाणार आहे. तर या भागातल्या शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा अशी मागणी करतील तेव्हा किसान रेलची सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. तिसरी बातमी आपण आज वर्तमानपत्रात पाहिली असेल की अंब्रेला योजनेच्या अंतर्गत मनमाडपासून तर औरंगाबादपर्यंतच्या 98 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला पैसे उपलब्ध करून दिले. 3 ते 4 महिन्याच्या आत हे सर्वेक्षण पूर्ण करून अंब्रेला योजनेच्या अंतर्गत आम्ही याला मान्यता देणार आहे आणि 2023 पर्यंत रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा आम्ही करणार आहे.